हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रेशमाच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते. संपूर्ण भारतामध्ये महादेवाची 12 ज्योतिर्लिंग स्थित आहेत. यामधील सर्वात पहिले ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात सौराष्ट्र येथे अरबी समुद्राच्या तटावर स्थित आहे. हे सृष्टीवरील पहिले ज्योतिर्लिंग असल्याचे मानले जाते. शिवपुराणानुसार प्रजापती दक्ष यांनी आपल्या 27 मुलींचे लग्न चंद्रासोबत लावले होते. त्या सर्व पत्नीमध्ये रोहिणी नावाची पत्नी चंद्रदेवाला सर्वाधिक प्रिय होती. ही गोष्ट इतर पत्नींना आवडली नाही. ही गोष्ट त्यांनी वडील दक्ष यांना सांगितली. त्यानंतर दक्ष यांनी चंद्रदेवाला सर्व पत्नींना समान वागणूक देण्यास सांगितले. परंतु चंद्रदेव तयार झाले नाही. तेव्हा क्रोधित होऊन दक्ष यांनी चंद्रदेवाला क्षयरोग होण्याचा शाप दिला. या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी शिवभक्त चंद्राने अरबी समुद्राच्या तटावर महादेवाची तपश्चर्या केली. चंद्रदेवाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले आणि त्याने चंद्रदेवाला वरदान दिले. चंद्राने ज्या शिवलिंगाची स्थापना आणि पूजा केली ते महादेवाच्या आशीर्वादाने सोमेश्वर म्हणजे सोमनाथ नावाने प्रसिद्ध झाले. सोमनाथ मंदिराच्या भिंतीवरील मूर्तीकाम मंदिराची भव्यता दर्शवते. स्कंद पुराणातील प्रभास खंडामध्ये उल्लेख करण्यात आला आहे की सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे नाव प्रत्येक नवीन सृष्टीमध्ये बदलत जाते. या क्रमामध्ये जेव्हा वर्तमान सृष्टीचा अंत होईल आणि ब्रह्मदेव नवीन सृष्टीची रचना करतील तेव्हा सोमनाथाचे नाव प्राणनाथ असेल. प्रलयानंतर नवीन सृष्टीमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग प्राणनाथ नावाने ओळखले जाईल. मंदिराच्या भिंतीवर महादेवासोबतच ब्रह्मा विष्णू यांची मूर्ती आहे. स्कंद पुराणातील प्रभास खंडामध्ये पार्वतीच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना महादेव सांगतात की आत्तापर्यंत सोमनाथाचे 8 नावे बदलली आहेत. सोमनाथाचे सेवक नंदी मंदिरात विराजमान होऊन महादेवाचे ध्यान करतात. स्कंद पुराणात सांगण्यात आले आहे की सृष्टीमध्ये आत्तापर्यंत 6 ब्रह्म बदलण्यात आले आहेत. हे 7वे ब्रह्मयुग असून याचे नाव शतानंद आहे. महादेव सांगतात की या युगात माझे नाव सोमनाथ आहे. मागील युगात जे ब्रह्मा होते त्यांचे नाव विरंची होते. त्या युगामध्ये या शिवलिंगाचे नाव मृत्युंजय होते. स्कंद पुराणात महादेव सांगतात की दुसऱ्या युगात ब्रह्माजी पद्मभू नावाने ओळखले जात होते आणि त्यावेळी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे नाव कालाग्नी रुद्र असे होते. तिसऱ्या ब्रह्माची सृष्टी स्वयंभू नावाने होती आणि त्यावेळी सोमनाथाचे नाव अमृतेश होते. सोमनाथ मंदिराविषयी महादेव सांगतात की चौथ्या ब्रह्माचे नाव परमेष्टी झाले तेव्हा सोमनाथ अनामय नावाने विख्यात होते. 5वे ब्रह्मा सूर्यज्येष्ठ झाल्यानंतर या ज्योतिर्लिंगाचे नाव कृतिवास होते. 6वे ब्रह्म हेमगर्भ झाल्यानंतर यांच्या युगात सोमनाथ भैरवनाथ नावाने प्रसिद्ध झाले. पुराणानंतर पुढे जाणून घ्या सोमनाथ मंदिराविषयी इतिहासात दडलेल्या गूढ रहस्यांविषयी. गुजरातमध्ये असलेले सोमनाथ मंदिर हे अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी हे पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. या ज्योतिर्लिंगाला स्वयंभू म्हणतात. विशेष म्हणजे द्वादश ज्योतिर्लिंगाची यात्रा सोमनाथ येथून सुरू होते. सोमनाथ मंदिर हे जगप्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळात मंदिर परिसरात 1 तासाचा म्युझिक अँड लाईट शो चालतो, ज्यामध्ये सोमनाथ मंदिराच्या इतिहासाचे अतिशय सुंदर सचित्र वर्णन दिले आहे. लोककथेनुसार येथेच श्रीकृष्णाने देह सोडला होता, त्यामुळे या परिसराचे महत्त्व अधिकच वाढले. सोमनाथ मंदिर 4 टप्प्यात बांधले गेले. भगवान सोमाने सोने, रवीने चांदी, भगवान कृष्णाने चंदन आणि राजा भीमदेवाने दगड बनवले. सोमनाथ मंदिर गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावर सौराष्ट्रातील वेरावळ बंदराजवळ प्रभास पाटणमध्ये आहे. हे मंदिर भारतातील भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे. हे गुजरातचे एक महत्त्वाचे तीर्थस्थान आणि पर्यटन स्थळ आहे. प्राचीन काळातील अनेक मुस्लिम आक्रमणांनी आणि
पोर्तुगीजांनी हे मंदिर वारंवार पाडल्यानंतर सध्याचे हिंदू मंदिर चालुक्य शैलीमध्ये पुन्हा बांधले गेले. सोमनाथ म्हणजे देवांचा देव, जो भगवान शिवाचा एक भाग असल्याचे मानले जाते. गुजरातचे सोमनाथ मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. सोमनाथ समुद्राच्या अंटार्क्टिकापर्यंत सरळ रेषेत जमीन नसलेल्या ठिकाणी हे मंदिर आहे. सोमनाथ मंदिराचा प्राचीन इतिहास आणि त्यांची वास्तुकला आणि प्रसिद्धी पाहण्यासाठी देश आणि जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. 17 वेळा नष्ट झालेल्या सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या इतिहासात काय दडले आहे? असे सांगितले जाते की सोमनाथ मंदिर स्वतः चंद्रदेव सोमराज यांनी बांधले होते. ऋग्वेदात त्याचा तसा उल्लेख आहे. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की गुजरातमधील वेरावळ बंदरात असलेले सोमनाथ मंदिराचा गौरव आणि कीर्ती त्या काळातही दूरवर पसरली होती. त्याचा उल्लेख अरबी प्रवासी अल बिरुनीने त्याच्या प्रवास वर्णनात केला होता, ज्याच्या प्रभावाने महमूद गजनवीने आपला 5,000 सैनिकासह 1024 सोमनाथ मंदिरावर हल्ला केला आणि त्याची मालमत्ता लुटली व मंदिर पूर्णपणे नष्ट केले. त्या काळात सुमारे 50,000 लोक सोमनाथ मंदिराच्या आत पूजा करीत होते. गजनवीने सर्व लोकांना ठार मारले व लुटलेली मालमत्ता घेऊन पळून गेला. यानंतर गुजरातचा राजा भीम आणि माळव्याचा राजा भोज यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली. 1297 जेव्हा दिल्ली सल्तनतने गुजरात काबीज केले तेव्हा सोमनाथ मंदिर 5व्यांदा पाडण्यात आले. मुघल सम्राट औरंगजेबाने 1702 आदेश दिला की सोमनाथ मंदिरात हिंदूंनी पुन्हा पूजा केली तर ती पूर्णपणे पाडली जाईल. अखेरीस त्यांनी 1706 पुन्हा सोमनाथ मंदिर पाडले. सोमनाथ मंदिर उभे आहे ते भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी बांधले आणि भारताचे राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांनी 1 डिसेंबर 1995 रोजी राष्ट्राला समर्पित केले. असे सांगितले जाते की हे मंदिर 5 वर्षात बांधले गेले. सोमनाथ मंदिराची सध्याची रचना 5 वर्षात बांधली गेली आहे. मुख्य मंदिराच्या संरचनेत ज्योतिर्लिंग सभा मंडपम आणि नृत्य मंडपम असलेले सभागृहाचा समावेश आहे. मुख्य शिखर किंवा बुरुज 150 फूट उंचीपर्यंत आहे. शिखराच्या शिखरावर सुमारे 10 टन वजनाचा कलश आणि 27 फूट उंचीचा आणि 1 फूट परिघाचा ध्वज आहे. आजच्या या 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिल्या ज्योतिर्लिंगाची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.